बेरीज करायला शिकलो. आता आपण या मणिमाळ्याचा वापर करून बेरीज करणार आहोत. बघा, मी एक उदाहरण देते. 4 + 2. मग यासाठी मी काय करेल, तर पहिल्या संख्ये एवढे मणी आधी बाजूला करेल. 1, 1, 2, 3, 4. बघा, 4 मणी येथे पूर्ण झाली. आता मला या त्यातून 2 मणी टाकायचे आहेत. 1, 2. आता सगळे मिळून किती झाले बघा, 1, 2, 3, 4, 5, 6. याचाच अर्थ 4 + 2 म्हणजे 6. आता अजून मी आपल्या समोर एक उदाहरण घेणार आहे. 15 + 3. आता आपण 15 पुढे मोजणार आहोत. यासाठी मी आधी 15 मणी बाजूला करेल. हे 10, 11, 12, 13, 14, 15. आता 15 + 3 आहे म्हणून मी 15 पुढे 3 मणी मोजणार. 16, 17, 18. याचाच अर्थ 15 + 3 म्हणजे 18. आता अजून एक उदाहरण मी आपल्या सर्वांसाठी घेणार आहे. 12 + 4. यासाठी सुद्धा आपण बघा, आधी 12 मणी बाजूला काढूया. 10, 11 आणि 12. 12 पुढे 12 + 4 असल्यामुळे आपल्याला 12 पुढे 4 मणी मोजायचे. बघा, इथे 12 झाले आणि हे 4 मणी 12 पुढे मोजणार आहे. 13, 14, 15 आणि 16. आपलं उत्तर आपल्याला मिळालं आहे 12 + 4 म्हणजे 16. अशीच एक छोट्या छोट्या मण्यांची माळ आपण सुद्धा घरी बनवा आणि अशा उदाहरणांचा सराव करा. धन्यवाद.